हाय नमस्कार आपल्या सर्व भावभणींना काय चाललंय भावभणीचं झालं का सर्वांचं जेवण चहा आणि आम भाव आमचं झालं आताच आम्ही केलं जेवण मायरुजी बाप्पाने बी गेलं जेवण फिरून फिरून आल्यावर भूकच लागते माणसांना मग आलं फिरून म्हटल्यानंतर केली जेवण त्यांनी गेला आता परत फिरायला आणखी तेवढाच की मोबाईल घरी ठेवून घेतला भाव कारण मला व्हिडिओ बनवायचा होता ते मोबाईल ठेवत नव्हतं म्हणलं मला फोन करायचा आहे म्हणलं म्हटलं तिकडं कुणाच्या मोबाईलवरनं करा फोन त्यांचा फोन एकाच व्यक्तीला जात येत नाही तर कोणाला जात नाही तर भाव आणि काय त्यांचा आलेलं कॉल उचलत नाही तर बाकी कोणाला करत नाही तर साधा आमच्या वडिलांनासुद्धा फोन करत तर मग भाव बहिणीनो मी आता मोबाईल घेतला त्यांच्याकडनं म्हणलं मला व्हिडिओ बनवायचा आहे कारण की अशा काय आता मी मागायचा व्हिडिओ टाकला भाव बहिणीनो त्याच्यात नाटक आहे म्हणते ती नाटक नाटक कशाने करणार आहे आम्ही नाटक करायला काय आम्ही तमाशातले नाटकेबाज दिसतं काय तुम्हाला हा पुणेचं संजयचं शिकले ती आता त्यांचं संपलं आणि ह्यांचं चालू झालं म्हणताय तुम्ही जी खरं असतं तीच दाखवतो माणूस खोटं बी दाखवायला खोटं चुकीचं दाखवायला येणं नसतं जी खरं घटना घडतात आमच्यासोबत तीच दाखवतो आ का नसते उचलायचीब आणि लावायची टाळ्याला तसलं काम आमचं नसतं भाऊ बहिणींनो हा सगळं काय आहे ते दाखवतोय आम्हाला तुमचं परत आणखी एकाने बोलायचं आणि एकाने मागं राहायचं मग ते परत मागं जे आहे त्याला तुम्ही ट्रोल करता जी खरं आहे ती काय नाही तुम्ही बघत हां भाव बहिणीनो आज पाहायला लग्नाला पाच सहा वर्ष झालं जणू काय तुम्हाला सांगते मी ह्याच्या आधी पण लई जायची का आम्हाला सगळं ह्यांच्यासाठी बी करायची घरात होईल म्हणूनच करायची हां मग आता तुम्हाला सांगते तुम्ही जी म्हणताय ना नाटक चालू आहे नाटक चालू आहे नाटक नाही भावा बहिणीनो थोडे दिवस थांबा तुम्हाला बी कळेल खरं काय आणि खोटं काय कारण की माणसाने लय गरम गरम बी कधी खायचं नसतं कसं असतंय गरम गरम खाल्लं की भाजतं आणि आपलं असं शांत संयम ठेवून गार झाल्यावर खाल्ल्यानं कसं चांगलं पोट बी भरतं आणि भाजत बी नाही बरोबर आहे का ना भावा बहिणींनो सगळ्यांकडून चुका होते द्या आता माझ्याकडनं चूक झाली सगळं तुम्हाला माहिती पडली आता मायरूपा मायरूजू पप्पा काय करतात काय नाही तुम्हाला कळलं पाहिजे का नाही हां नाटक नाही जी खरं आहे ती खरं आहे आता एक कमेंट आली की शिव्या देऊ नको शिव्या का नाही द्यायच्या तुमच्या घरात असं झाल्यानंतर तुम्ही बोलणारच ना शिव्या नव्हतं तिथं जाऊन मारचाल तुम्ही बरोबर आहे का नाही कसं आहे आमचं कसं आहे ऑनलाईन आहे ना सगळं तुमचं जरा तुमच्या आयडिया नसल्यामुळं तुमचं काही गुपित असतंय म्हणजे काय भाव बहिणींचं आणि जिन्स बघणार बघणारे ती का ना त्यांचं गुपित असतंय कारण की ते त्यांच्या घरात किती जरी झालं तरी ते सांगण्या सांगणार नाही ती फक्त की लोकांना कमेंट करून त्रास देणार ते ती काय करतात ना ती ती सांगणार आमच्या कमेंट करून आम्हाला तर एक कमेंट आली मला अशी की शिव्या देऊ नको का नाही बाया शिवी द्यायची मी टायटल मागा शिवी देऊनच टाकला भावभहींनो त्यामुळं ठेवलेले फाकळ म्हणजे आता बरोबर आहे माझं बी माझं काही चुकतंय का तुम्ही मला सांगा आता ह्यांनी जी एक व्यक्ती ठेवलेली आहे ती ह्यांचा ती मला सारखं टोमणं आहेत की मी जाणार मी जाणार मी जाणार मी जाणार मी जाणार मग कुठं जाणार कुणाला घेऊन जाणार काय करणार आता माझं गणुगत आणि ह्यांचं गणगत तर कोणी येत नाही काय नाही ह्यांची आजी आज आता आजी आहेत ती इथं ग्रीपर असतात दोन दुसरं कोण आहे आणि कुठं जाणार आहे मग तसं बघायचं ना आपण ह्या म्हणजे एकच व्यक्तीला घेऊन कुठं तर जाणार असं मग विचार आपोआप मनात येतोच का नाही सांग बरं मग मी मागा शिवे टायटल तसाच दिला आणि त्याला काय कमेंट आली की शिव्या देऊ नको शिव्या देऊ देऊ नको म्हणणारी व्यक्ती जी आहे ना भावा बहिणीनं मला तर वाटतंय तिला माहिती आहे काय की ती कुठली व्यक्ती आहे ह्यांनी ठेवलेली कोण व्यक्ती आहे ती तिला माहिती आहे म्हणूनच ती तशी म्हणती की शिव्या देऊ नको वंदना कांबळे ह्या नावाने ह्या नावाने कमेंट आलेली की शिव्या देऊ नको वंदना कांबळे ताई वंदना ताई तुम्हाला माहिती आहे का ती व्यक्ती कोण आहे काय आहे कुठं आहे कशी आहे हा कसा आमील आहे तुम्ही ह्यांना सांगा शिव्या देऊ नको म्हणल्या एवढ्या ह्यानी म्हणल्यानंतर कसं असतंय माहिती आहे का वंदना ताई तुम्हाला, तुम्हाला तुम्ही शिव्या देऊ नका म्हणून साईटला झाला कमेंट करून व्हिडिओ बघून आणि शिवट कसं असते भावा बहिणीनो मग काही लोक म्हणतात की टायटल वेगळा आणि ईडीओ वेगळा अरे टायटल वेगळा नाही मी टायटल द्यायचा ते बोललेले आहे तेव्हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही थोडा थोडा व्हिडिओ बघूनच पुढं जाचाल आणि तुम्हाला काय कळणार आहे टायटल वेगळा आणि ईडी वेगळा कसा काय तुम्ही ते पूर्ण व्हिडिओ बघा ना त्यात जाऊन बघा मी बोलली का नाही तेव्हा टायटल दिला आहे बळत देत नाही नुसतं उचलायची जी पण टाळायला लावत नाही मी ज्या वेळेस मी त्या व्हिडिओचं काहीतरी बोलेल त्यात टायटलचं काहीतरी बोलल त्यावेळेस मी टायटल टाकते असंच कधी बी कसं बी टा टायटल टाकत नाही त्या वंदना ताईला मला एवढं सांगायचंय की वंदना ताई तुम्हाला माहिती आहे का ती कोण व्यक्ती आहे ती मी शिवी दिलेली मला तेवढी कमेंट मध्ये आता सांगा पुढच्या कमेंट मध्ये तुम्हाला माझा रिप्लाय नक्कीच भेटेल आणि भावा बहिणीनं संयम ठेवा तुम्हाला बी सगळ्या गोष्टी कळते आलं मस् मायाच्याकडनं चूक झाली तेव्हा मायरूच्या बाबाचा मार खाल्ला काय काय माझ्या माझ्या जीवाचा आक्रोश करून घेतला काय बी माझ्या संग झालं माझ्या बरोबर झालं टेन्शन मध्ये मी काय काय केलं मरा लागली होती की आता ह्यांचं टेन्शन कुणी सण करायचं बरं उग दुसरं संजयचं संजयचं कुणीच जा बंद झालं आणि ह्यांचं झालं चालू तुम्हाला काय माहिती असतंय काय करतात काय नाही ती का उगं नुसतंच मोकळ्यात व्हिडिओ बघायचा टायटल टाकायचं व्हिडिओ बघायचा कमेंट करायचं जायचं पुढे निघून जे आमचं झालंय ते नाही बघायचं मी आता मला काय म्हणलं की केला की मी पाच वर्ष परपंचा हे लोक म्हातारी झालेले काय उन्हानीन ते म्हातारी झालेले नाही ती भावा बहिणीनं परपंच करूनच म्हातारी झालेले आहे ती हे पाच वर्षच परपंच केलेलं सांगते मला पाच वर्ष मी केला की परपंचा मग आता हिथून मोर दुसरं बरं करायचं असेल परपंच ह्यांना त्यामुळे मला काय म्हणते की मी केला पाच वर्ष परपंचा मग आमचं भांडण झालं हो तुम्ही मी व्हिडिओ टाकला ते व्हिडिओचा टायटल बघून त्यांना जरा राग आला ना ठेवलेल्या व्यक्तीला शिवे दिलेला मी त्यामुळे मला म्हणलं की मी केला की मस्त पाच वर्ष परपंच आता पाच वर्ष परपंच केलेल्या ती सारखंच मला टोमणं देत माणसं परपंच करू करू म्हातारी झाली की माणसं आणि हे सांगते आहे परपंच केलेला पाच वर्ष परपंच कशातनं बशात आणि काय म्हणते ती घे तशात आणखी काय तुम्हाला सांगते माणसं परपंच करू करू लेकर लेकर परपंचा घर करू हे लोक जे म्हातारी झालेले ते आता जवळ जवळ आपल्यातलेच माणसं बघताय की परपंच पर करू करू म्हातारी झाली बाग त्यांचं बघा आता कडला चाललं होई सरनाव चाललं त्यांचं तरी ती परपंचाच करते ते सरनाव जरी चालली तरी आणि हे म्हणते तर मी केला पाच वर्ष परपंचा तर न ताटा हायतन खुशाल दुसऱ्याच नादी लागले तर आणि मला सांगते मी केला पाच वर्ष परपंच मग पाच वर्ष परपंच केला काय लग्न लग्न करताना म्हणलं काय मी तुझ्याबरोबर पाच वर्षच राहणार आहे परत काय मला पाच वर्षानंतर मला तुझ्याबरोबर परपंच करू नाही वाटणार तुझी तू तुझं बघ असं तिचं झालं होतं का काय का? का? फोन कोणाचा येतोय भावा बहिणीनु काय येतोय त्या बाईचा काय माहिती तर चला जाऊ द्या भावा बहिणीनं कसं असतंय आता काय लोक म्हणतात की सगळी इज्जत विकून खाते ती इज्जत विकून खाते ती आमची इज्जत तर निलाम झालीच पण आता जी ह्यांनी ठेवलेली व्यक्ती आहे ना मी तिचं तुम्हाला नाव सांग वाटलं तर मी सांगणारच आहे तुम्हाला नाव पत्ता गाव शिव शिव तिचं सांगणार तुम्हाला पण एका मनाने असं वाटतं की जशी आपली इज्जत गेली तशीच जशी आपण आता कोणाची तर मातीच होतो आपली जशी इज्जत गेली तशी आणखी दुसरी कोणाची जाऊ नये असं मला पण वाटतं पण भावा बहिणीनं ज्यावेळेस डोक्याच्यावरचं पाणी जाईल ना माझ्या असं त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार नक्कीच <laughs> काही गोष्टी आमच्या घरातल्या चाललेल्या काही लोकांना खोटंच वाटतंय की खोटं दाखवतो ज्यावेळेस नरडीला येईल तेव्हा सांगल ना आणि दाखवल ना सबूत स सबूत आणि ती त्यावेळेस बी तुम्हाला खरं वाटेल पण भाव बहिणीनं मी तुम्हाला आताच म्हणलं काय मला याकरतायची म्हणजे आपली जशी गेली तशी लोकांची घालू नये असं मला पण वाटतं कारण की ती बी कुणाची पण त्या बी व्यक्तीला कळत नाही की आपण काय करतोय काय नाही आणि ह्या आमच्या व्यक्तीला बी कळलं आहे की आपण काय करतोय काय नाही ह्या व्यक्तीला वाटतं की काय होईल जे काय म्हणते ती प्रेमात सगळंच मला म्हणते तसं प्रेमामध्ये सगळंच चालतं तर भावा बहिणीनं ह्याला आता ही किंमत कळती आणि मला चुकीचं ठरवत्यात मग त्यावेळेस त्यावेळेस का कळलं नाही आता कळतं आहे त्यांना पण भावा बहिणीनं मी पैशांत नाही बसणार बघन त्यावर बघणार तू मला सगळं सांगणार आणि ते बी सोशल मीडियावर तो काही कॅटबरे आणून काय ती चोकोबार आणला आला होता एकायला इथं मायरूला एक घेऊन दिला आणि मला एक दिला भाव बहिणीनं कॅमेरा बंद केला होता तर हवा घेतला आहे मी या तुम्ही सर्वजण खायला आणि या मायरूच्या पप्पाला बी मी सांगतो सांगणार भाव बहिणीनं ज्यावेळेस नाहीच ना मला बघू वाटणार तर सरळ निघून जाणार एवढंच ठरवलं आहे आणि आपलं आपलं माझ्या मी माझा परपंच परपंच तर आता तुम्हाला सांगते हे मी सोडूनच दिलाय म्हणते तर एक आता पाच वर्ष केला की मी परपंच हे कुठलं टोमणं देते मला काय माहिती मग आता कोणा बरं करायचं असेल ते तिकडं करते परपंचा तर चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सर्वांना